नाही नाही साहेब, तुमचं घर आहे सगळं, काय लाटत आलेलं लवाळ काठावरले दिवस टिकत नाही. आता ते नगरसेवक असताना त्यांनी किती कामं केली आणि आपण किती कामं केली हे सगळ्यांना माहिती आहे. आणि पैसे वाटून नगरसेवक होता येत नाही, बाद झालं. आम्ही किती दिवस नंदीबाईसारखा माना हलवायचे त्यांच्यासमोर. आता लोकांचं ठरलंय, काही झालं तरी भावी नगरसेवक आमच्याच चौकातला. तो पत्ता करतो गुल पावरफुल. ए माफ करा, ते तुम्ही आल्यापासून मी फोनवरच होतो. नाही नाही, ते काय पावसाळा आला ना, आता काय बेडके येणार, डराव डराव त्यांचा चालूच राहणार. जरा फोन चालूच राहतो. इट्स ओके. पण चला फायनली आपण भेटलो. आधी दोन वेळा कॅन्सल झालं ना. नाही ते अहो काय झालं, तुमचं फोन आलं, आपलं भेटायचं ठरलं आणि मला नेमकं साहेबांचा फोन आला, मग मुंबईला जावं लागलं. मी ते कारण देत नाही, खरं सांगतोय तुम्हाला वाटत बाबा का कारण देत. नाही नाही बरोबर. बरं तुम्ही काय घेणार, चहा कॉफी काय? कॉफी. कॉफी हॉट कोल्ड काय? हॉट दादा, दोन हॉट कॉफी. काय झालंय? काय नाही. ए मनात काय आलं असेल तर विचारा, म्हणजे आपण पहिल्यांदा भेटतोय विचारलं पाहिजे. नाही ते नाही म्हणजे बोला, मनात काय ठेवायचं नाही. मनात आलं की माणसानं दणकण बोलून मोकळं व्हायचं असतं. बोला. घरच्यांनी तुमचे फोटो पाठवले ना, ते बघितले. म्हणजे येताना चौकात फ्लेक्सवर तुमचे फोटो बघितले. ते काय आपली कामच अशी आहेत, लोक लावतात फोटो काय. तुमच्याकडे एकच शर्ट आहे का? एकच शर्ट आहे का? सगळ्या फोटो मध्ये सेम आहे ना. म्हणजे जनरली कसं पॉलिटिशियन्स खादी मध्ये दिसतात म्हणून आपलं. नाही चुकताय मॅडम तुम्ही, काय माझ्याकडे एकच शर्ट नाही, माझ्याकडे लई शर्ट आहेत पण एकच रंगाचे. अहो म्हणजे काय टाइम वेस्ट होत नाही ना, काय आम्ही काय सेलिब्रिटी नाही ना, मॅचिंग मॅचिंग कपडे घालायला, आज हिरवा पिवळा निळा असलं काय नाही आपलं. आणि मॅडम कसं आहे, कडक कपडे घालण्यापेक्षा काम कडक करणं याच्यावर विश्वास आहे आपला. नाही ठीक आहे, नसेल आमच्याकडे कपड्याची स्टाईल, पण आमच्या कामाची स्टाईल सगळ्या जनतेला माहीत. ती माहीत नसायला काय झालं, आता प्रत्येक छोटी गोष्ट तुम्ही. थँक्यू थँक्यू थँक्यू. माझं म्हणणं काय, ती माहीत असणारच ना, कारण काहीही बारीक सारीक काम तुम्ही केलं की तुम्ही लाईव्ह जाता. ओके मी एक विचारते, हा वाईट वाटून घेऊ नका. बोला. प्रत्येक वेळी लाईव्ह जाणं गरजेचं आहे का, कशाला उगाच? नाही चुकीचं काय, त्याच्यात काय चुकीचं सांगा मला. म्हणजे बघा, आम्ही एखादं काम केलं ते जनतेपर्यंत आहे असंच पोचलं असं नाही ना, जनतेला पण कळलं पाहिजे ना आम्ही काय कामं करतो ते. माहितीसाठी सांगतो, इथून बाहेर गेल्यानंतर सुभाष नगर हो, पावसाळ्यात एवढं मोठं भगदड पडलं होतं रस्त्याला, ऍक्सिडेंट झाले, ट्रॅफिक होत होतं, स्थानिक लोकांनी तक्रारी केल्या, अर्ज दिले, कोणी बघितलं का हो त्यांच्याकडे? कोणी सुद्धा बघितलं नव्हतं. आम्ही गेलो, केलं फेसबुक लाईव्ह, अर्धा तास, अर्धा तास फक्त पालिका आली, सगळं सुरळीत आहे, ऍक्सिडेंट होते, ट्रॅफिक. मला ते माहिती नाही. नाही नाही अहो तुम्ही ऐकून घ्या, माझ्या एका लाईव्ह मुळे जर का जनतेचे प्रश्न सुटत असतील ना, तर असे किती बी लाईव्ह करायला तयार आहे. हा हा ते लाईव्ह चालूच ठेवा तुम्ही, कारण तुमच्या कामाच्या स्टाईलचे माझ्या घरी सॉलिड फॅन आहेत. म्हणजे घरातलेच फॅन आहेत तुम्ही, नाही का? असं कुठे म्हणलं? म्हणजे ते मामांनी तुमच्या पप्पांनी सांगितलं होतं तुमच्या ब्युटीकच्या जागेचं, त्या ते झालं बरं का सॉल्व केलं आपण? झालं पण. हा अहो आपला एक कॉल प्रॉब्लेम लगेच सॉल्व. मॅडम हा तुम्ही ब्युटीक वगैरे करता, त्याचबरोबर काय जर्नलिझम वगैरे केलं आहे का? नाही आल्यापासून माझे इंटरव्ह्यू म्हणजे प्रश्न सगळे चालू आहे. तुम्ही काय करता म्हणजे? सध्या बुटीकचं काम चालू आहे आणि मी माझे डिझाईन्स आहे त्या बुटीकमध्ये. तुम्ही या बुटीकवर वेगळ्या रंगाचा शर्ट देईन मी. अहो तुम्ही म्हणता ना, एक मिनिट घ्यावा लागेल. घ्या घ्या.
सर नमस्कार, आली का ती पोर? नाही मीच पाठवलीत, हुशार आहेत होत करू आहेत, कामाची गरज आहे. घ्या घ्या त्यांना घ्या. चौकटली पोरत आपल्या माझ्या गॅरंटीवर घ्या. बस 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 सर बस. बरं या चौकात कधीतरी गप्पा मारूया. बरं ठेवतो, या बाय. दिवसभर फोन चालू असतात. हा म्हणजे काय, लोकांचे प्रश्न आहेत सोडवले पाहिजेत ना. 24 तास आपल्याला त्यांच्या सेवेसाठी तत्पर. आपण करेक्ट आहे, पण माझेच 2 वेळा कॉल उचलले नाही आहे तुम्ही. भावी नगरसेवक तुमने मारताय तुम्ही. पण काय मॅडम माहिती का, माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्यांचा हाच प्रॉब्लेम. हे कोर्ट कचऱ्या भांडणं हे सगळे प्रॉब्लेम लगेच असे क्विकमध्ये सोडवतो आम्ही. पण घरच्यांना वेळ कसा देणार, हा प्रॉब्लेम काय सोडवता येणार. त्या दिवशी मी तुम्हाला खरंच फोन करणार होतो, पण काय मला नेमकं कामं लागली, चौकात कुटाणा झाला आणि त्याच्यात ते सहज विचारते हे हा चौक त्या चौकात मीटिंग चौक 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 सतत चौकातच असता का? हा 365 दिवस 24 तास मी चौकातच असतो. अहो चौक म्हणजे माझं घर आहे, माझं सगळं दुनिया आहे चौक. म्हणजे चौक म्हणजे लय वेगळा विषय मॅडम. चौक म्हणजे असे 4 रस्ते एकत्र आले म्हणजे चौक नाही होत, 4 वेगवेगळ्या विचारांची माणसं एकत्र आली म्हणजे चौक होते. चौक म्हणजे एक युनिटी आहे. अहो चौकात कित्येक गोष्टी घडतात. आता तुम्ही हेच बघा ना, सण उत्सव चौकात, जयंत्या पुण्यतिथ्या चौकात, मिरवणूक चौकात, वरात चौकात, आंदोलन चौकात, उपोषण चौकात, मोर्चे चौकात, सभा चौकात, रॅल्या चौकात, सत्कार समारंभ आणि वेगवेगळे सोहळे सुद्धा चौकात. करेक्ट. आणि गुन्हेगारी सुद्धा चौकात. म्हणजे ना चौक म्हणलं ना की ते मला छपरी टपोरी पोरांचा अड्डा वाटतो. नाही नाही मॅडम, नाही नाही माफ करा, इथं मात्र तुम्ही चुकताय. सगळ्यांना असं का वाटतं चौक म्हणजे गुन्हेगारी भांडणं छपरी टपोरी पोरं? हे काल परवा कोविड लॉकडाऊन लागला होता माहिती ना तुम्हाला, त्यावेळी कितीतरी लोकांना त्रास झाला. त्यावेळी त्यांना जी मदत पाहिजे होती ती पोचवणारी कोण होती? चौकातली पोरं. काही पोरं शिकतात जातात बाहेर फॉरेनला, आईबापाकडे कोण लक्ष देतं? कोणीच नाही. इथे पाठीमागा 14 मिनी अपार्टमेंट आहे, 304 नंबर फ्लॅट, तिथे बाबा क्रिकेटचा बॉल गेला, आवाज दिला कोणी आलं नाही, पोरं गेली बाबा का नाही आले म्हणून, दार ओपन केलं तेव्हा त्या आजी अशा खाली चक्कर येऊन पडल्या होत्या. कोणी आलं नाही, नातेवाईक वगैरे सून पण तिकडेच. पोराने ॲम्ब्युलन्स बोलवली, ॲडमिट केलं, नातेवाईक म्हणून कोणी सही केली? चौकातल्या पोराने. हे आता सांगली कोल्हापूर इथं महापूर येऊन गेला माहिती आहे ना, हां त्यावेळी जीवाची पर्वा न करता चौकातून मदत गोळा करून, म्हणजे महिन्याचा पगार आला तो घरात नव्हता दिला, पोरांनी कॉन्ट्री गोळा केली आणि त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवली. ती कोण होती? चौकातली पूर. अहो पूर येऊ द्या, दुष्काळ पडू द्या, नाहीतर नैसर्गिक कुठलीही आपत्ती येऊ द्या, जीवाची पर्वा न करता खांद्याला खांदा लावून सगळ्यात आधी जे मदतीसाठी जातात ना ते असतात चौकातली पूर. आणि आज मी जो काय आहे तो फक्त आणि फक्त चौकामुळे. आता माझ्यासारखी जे काही भावी आहेत, इच्छुक आहेत, आजी माजी नगरसेवक आमदार खासदार मंत्री, हे अशाच चौकातून येतात. सॉरी. आणि मॅडम एक रिक्वेस्ट आहे, चौकातल्या पोरांना एवढं हलक्यात घेऊ नका, कारण चौकाचा विषय लय वेगळा आहे. चुकलं. या गारोज. मग काय आता, भावी नाही फिक्स नगरसेवक ना? बघू आता ते होईल तेव्हा होईल. पण तुम्ही डिपॉझिट जप्त केलं आहे आमचं, घासून नाही घासून पराभव केला आमच्या काळजाचा. बोलण्यात तुमचा हात कोणी नाही पकडू शकत. पण मी तुमचा हात पकडलेला चालेल ना? नोव्हेंबर काय विषय करे, तुझ्या बर्थडे फोटो काढून पाठवतो सेल्फी. हॅपी बर्थडे भावा. होई नाही का? हा म्हणजे मेंबर हवा आहे भाई.
हवा नाही, जाळे 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 झाला रे, जाळे 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 सगळ्या जाळे झाला रे. नमस्कार, जय लंबोदर. चौक म्हणजे काय हा व्हिडिओ बघून तुम्हाला कळलं असेलच, त्यामुळे आता आमच्या चौकात या आम्हाला भेटायला. चौक त्याच्यामुळे सगळ्या पोरांना आपल्या एकदम हात जोडून नम्र विनंती आणि त्यांचं निमंत्रण आहे त्यांना की चौकात या, म्हणजे आमची चौक फिल्म बघा थिएटरमध्ये. आणि हा व्हिडिओ प्रत्येक चौकातल्या पोरापोरींपर्यंत शेअर करा आणि पसरून टाका. आणि खासरे टीव्हीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन घंटा दाबायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येतील. जाळ करून टाका व्हिडिओचा, जाळ करून टाका आता. जय लंबोदर. जाळ 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 झाला रे, जाळ 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 झाला रे.